नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि या विशेष कार्यक्रमात आज आपण भारतातल्याच नव्हे तर कदाचित जगातल्या सगळ्यात मोठ्या लसीकरण केंद्राविषयी आणि विक्रमी लसीकरणाविषयी माहिती घेणार आहोत. कारण असं एक मुंबईतलं लसीकरण केंद्र आहे जिथे आतापर्यंत सगळ्यात जास्त लसीकरण झालंय. आपल्या आजूबाजूला कोरोना वाढतोय, त्यामुळे या लसीचं महत्व आपल्याला वेगळं सांगायला नको आणि म्हणूनच या विक्रमी लसीकरण केंद्राबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. देशामध्ये कोरोनाची लाट आल्यानंतर मुंबईतल्या बीकेसीत एक कोविड सेंटर उभारण्यात आलं आणि हे कोविड सेंटर साधं सुधं नाही तर जम्बो कोविड सेंटर आहे. जशी जशी कोरोनाचा प्रभाव कमी झाला, लाट ओसरली, तसं या जम्बो कोविड सेंटरचं कोरोना लसीकरण केंद्रामध्ये रूपांतर करण्यात आलं. अतिशय सुसज्ज असं आणि अतिशय विशाल अशा प्रकारचं हे कोरोना लसीकरण केंद्र आहे. या लसीकरण केंद्रात आत्तापर्यंत 70,000 जास्त लसीकरण करण्यात आलं आणि हा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा विक्रम आहे. मुंबईच्या बीकेसी केंद्रात विक्रमी लसीकरण. आजपर्यंत 70,000 अधिक नागरिकांना दिली कोरोनाची लस. बीकेसी लसीकरण केंद्र लसीकरणात देशात अव्वल. राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होतीये. देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरातही कोरोना रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असताना तिथेच दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या कोरोना लसीकरण मोहिमेलाही वेग आलाय आणि त्यामध्ये बीकेसी मधील महापालिकेच्या जम्बो लसीकरण केंद्रानं नवा विक्रम केलाय. आतापर्यंत या केंद्राने 70,000 अधिक नागरिकांचं यशस्वीपणे लसीकरण केलंय. आज भारतामध्ये आपण सगळ्यात एक नंबरचं बीकेसी सेंटर झालं की ज्याच्यामध्ये 70,000 एका दिवसाला आपण वॅक्सिनेशन केलेले, लस दिली, त्यामुळे खरंच ते चांगली बाब आहे. ज्या डॉक्टर्स आहेत किंवा तिथले जो पूर्ण स्टाफ आहे त्यांना खरंच धन्यवाद दिले पाहिजे की इतकं मेहनतीने काम चालू आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरातील मैदानावर गेल्या वर्षी महापालिकेनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रान्झिट हॉस्पिटल उभारलंय. सुरुवातीच्या काळात मुंबईमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला होता. वाढती रुग्णसंख्या पाहता हे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आलं होतं. आता कोरोनाच्या लसीकरण मोहिमेतही हे जम्बो कोविड सेंटर महत्वाची भूमिका बजावत आहे. मला वाटतं महाराष्ट्रात नव्हे तर भारतात 70,000 आकडा जो आम्ही काल 70,000+ संपवला तो कुठेच नसेल असा माझा नक्की खात्रीशीर अंदाज आहे. मुंबईत तर आहेतच आहे, पण मला वाटतं देशात एका सेंटरमध्ये इतकं वॅक्सिनेशन इतक्या दिवसात कुठेही झालेलं नसावे. बीकेसीतील या लसीकरण केंद्रात सर्व प्रकारच्या सुविधा असल्यामुळे लसीकरणासाठी येणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे आणि म्हणूनच इथे दररोज मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जात आहे. सध्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस दिली जाते. वयोवृद्ध नागरिकांची या बीकेसी केंद्रात विशेष काळजी घेतली जाते. व्हीलचेअर पासून सर्व प्रकारच्या सुविधा इथे पुरवण्यात आल्या, त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना लसीकरणासाठी ताटकळत बसण्याची वेळ येत नाही. ये सब सिक्योरिटी भी अच्छी है, डॉक्टर भी अच्छे है, सुपरवाइजर लोग भी बहुत अच्छे. मेरे को बहुत अच्छा, मैं अकेला आला. वांद्रे परिसरात मोठ्या प्रमाणात बॉलिवूड सेलिब्रिटी राहतात, त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी बीकेसी कोविड सेंटर मध्ये येऊन लसीकरण करून घेतल्याचं बघायला मिळतंय. ज्येष्ठ अभिनेते रजा मुरादही त्यात मागे नाही. मुझे महसूस ही नहीं हुआ कि मुझे वैक्सीनेशन दे दिया गया है. पता ही नहीं चला, यानी चींटी काटती है तो मालूम होता है, ऐसा भी नहीं लगा कि किसी चींटी ने काटा है. सो इट वॉज अ वेरी लवली एक्सपीरियंस टू बी हियर, बहुत अच्छा लगा. और मैं महाराष्ट्र गवर्नमेंट का दिल की गहराइयों से
धन्यवाद प्रकट करता हूं कि उन्होंने बहुत अच्छा इंतजाम किया है। बीकेसी केंद्रात कोरोना लसीकरणा दरम्यान डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत असल्यामुळे नागरिकांनी देखील या लसीकरण मोहिमेवर समाधान व्यक्त केलंय। कोरोनाच्या लसीविषयी आजही अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जातात, मात्र त्या सगळ्या निरर्थक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। लसीकरणानंतर आजवर एकाही व्यक्तीला त्रास झाला नसल्याचा दावा डॉक्टर राजेश डेरे यांनी केलाय। त्रास झाला असा एकही माहिती आलेली नाहीये। नक्कीच वॅक्सिन घेतल्यानंतर 5-10% लोकांना ताप येतो, पण ती रिॲक्शन नसते। हे मी लोकांना समजू इच्छितो की कोणतीही तुम्ही लाईव्ह ॲटेन्युएटेड वॅक्सिन घेतली, BCG असो DPT असो, तर तुमची बॉडी रिॲक्ट करून थोडा ताप काहींना लोकांना येतो, त्याचा आपण गैरसमज हा ॲडवर्स रिॲक्शन म्हणून करू नये। ॲडवर्स रिॲक्शन म्हणजे ॲनाफायलेसिस, कोणाला रॅशेस आलेत, वासोवेगल शॉकमध्ये गेलेला आहे, असं BKC मध्ये एकही आजपर्यंत तरी माहिती नाहीये किंवा आम्हाला आढळलेला नाही। जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी BKC सेंटर मधील कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे। या केंद्रात जवळपास 102 आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत। BKC जम्बो कोविड सेंटर प्रमाणेच मुंबईच्या गोरेगाव मधील नेस्को कोरोना लसीकरण केंद्रावरही लसीकरण मोहिमेला वेग आलाय। तर आपण इथे नेस्कोला लसीकरण January 29th सुरू केलं होतं। आधी आपण हेल्थकेअर वर्कर्स आणि आपले फ्रंटलाईन वर्कर्स होते त्यांच्यासाठी आपल्याला फक्त 1-2 युनिट्स आधी आपल्याला परवानगी दिली होती। हळूहळू करून त्यांनी 4 सेशन्स दिले आपल्याला। 29 जानेवारीपासून आपण आणखीन वाढवलं। इथे जवळपास 150 आरोग्य कर्मचारी लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी झालेत। BKC सेंटर प्रमाणेच लसीकरणासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाची इथे विशेष काळजी घेतली जाते। लसीकरणानंतर अनेक जण सेल्फी पॉइंटवर जाऊन सेल्फी काढण्याचा आनंदही घेत आहेत, त्यामुळे कोरोना लसीकरण मोहिमे दरम्यान वातावरण हलक फुलक असल्याचं बघायला मिळतंय। मी सांगणार जे पण आहे व्यवस्थित इथे या आणि घ्या हे वॅक्सिनेशन, आणि लई फार तुम्हाला चांगला वाटणार ते तर आहे, आणि एक कॉन्फिडन्स येतो। हे भीती आहे सगळ्यांच्या मनामध्ये, ते भीती निघणार। लसीकरण केल्यानंतर पुढचा अर्धा तास लसीकरण केलेल्या नागरिकावर लक्ष ठेवलं जातं, तसंच घरी सोडण्यापूर्वी डॉक्टरांकडून पुन्हा एकदा त्याची तपासणी केली जाते। मुंबईमध्ये कोरोना लसीकरणाला वेग आला असून नागरिकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, आणि त्याचमुळे नागरिकांनी अगदी निशंक होऊन मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेण्याची आवश्यकता आहे। एकूणच जम्बो कोविड सेंटरची जी लसीकरण मोहीम आहे ती जोरात सुरू आहे, आणि भारतातलं कदाचित हे एकमेव केंद्र असेल ज्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेलं आहे, त्यामुळे आपणही लवकरात लवकर लसीकरण करून घेणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी BKC सारखा एक खूप चांगला पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे। व्हिडिओजर्नलिस्ट अरुण पेट्रेकरसह प्रणाली कापसे, News18 लोकमत, मुंबई। त्यामुळे भारतातल्या एका दिवशी 70,000 लसीकरण करणाऱ्या या खास वॅक्सिनेशन सेंटरबद्दल, लसीकरण केंद्राबद्दल आणखीन काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत। एक छोटासा ब्रेक घेऊयात, पात्रा News18 लोकमत, यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होत चालला, यासोबतच महापालिकेनं लसीकरणाची जय्यत तयारी सुद्धा पूर्ण केली। पाहूयात याच संदर्भातला एक खास रिपोर्ट। मुंबईकरांनो सावधान, मुंबईत कोरोनाचा धोका वाढला, रोज वाढते कोरोना रुग्णांची संख्या, मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वाढू लागलाय। कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र दिसतंय। गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेनं वांद्रे आणि गोरेगावमध्ये उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। जो फर्स्ट फेजचा 1026 बेडचा जो अँगर आहे तो ऑलरेडी ॲक्टिवेटेड आहे, आणि आत्ता आमच्याकडे 600 पेशंट O2 ऑन बेड आहे। ह्या व्यतिरिक्त 108 बेडचा ICU कार्यरत आहे, ज्यामध्ये 82 पेशंट ऑलरेडी ॲडमिटेड आहेत, त्याचबरोबर 12 बेड डायलिसिस आहे। कोरोना रुग्णांचा ओघ वाढल्यामुळे BKC कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। सध्या 1026 बेड
तसंच 108 ICU कार्यान्वित करण्यात आले. गेल्या 3 आठवड्यांपासून रुग्णसंख्येत वाढ झाली असून BKC कोविड सेंटरमध्ये 600 रुग्णांवर उपचार केले जात आहेत, तर 82 रुग्णांना ICU मध्ये भरती करण्यात आलाय. इथं 12 रुग्ण डायलिसिस कक्षात उपचार घेत आहेत. पहिले आम्हाला 3 आठवड्यापूर्वी 30-35 ऍडमिशन होत होते, कालचा आकडा आहे 82 ऍडमिशन पर डे. तर नक्कीच 30-40% पर डे वाढ होत चाललेली आहे. खरं तर फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे रोज 2-3 रुग्ण उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये येत होते, मात्र आठवड्याभरात ही संख्या 100-125 वर गेली आहे. गेल्या 4-5 दिवसापासून आपल्याकडे 100-120 पर्यंत न्यू ऍडमिशन रोजचे येत आहेत आणि सध्या आपल्याकडे 550 पेशंट ऑलरेडी बेडवर आहे कोविडमध्ये, वॉर्ड्समध्ये आणि ICU मध्ये आपल्याकडे 30 पेशंट्स आहे. क्रिटिकल पेशंट्स पण येत आहात आणि माइल्ड मॉडरेट पण येतात. फेब्रुवारी महिन्यात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली होती, त्यामुळे कोविड सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. लवकरच हे केंद्र बंद होतील असं वाटत असतानाच पुन्हा एकदा रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतीय. खूप चेंज झालेला आहे. परत आपण जे काय सिच्युएशन आपण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आपण बघितली होती ती आता परत रिपीट होत आहे आणि क्रिटिकल पेशंट्स पण येत आहात आणि मॉडरेट केसेस पण येत आहात. सो सिच्युएशन हॅज सडनली चेंज्ड. मुंबईत वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता आता महापालिकेच्या आरोग्य विभागानं भविष्यातील धोका ओळखून आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. मुंबई आणि राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा फैलाव वाढलाय, त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचं तंतोतंत पालन करण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. तसंच लसीकरण करून घेण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे. आपण पाहतोय लसीकरण जोरात सुरू आहे, परंतु तितक्याच जोरामध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या सुद्धा वाढती आहे, त्यामुळे आपल्यावर आहे आता अवलंबून की आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्या नियमांचं पालन करायचं आहे आणि दुसरीकडे लसीकरणाची जी मोहीम आहे त्या मोहिमेमध्ये सुद्धा आपल्याला आपलं योगदान देऊन स्वतःला लसीकरण करून घेऊन कोरोनाला हरवण्यामध्ये आपल्याला आपलं योगदान द्यायचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह प्रणाली कापसे, News18 लोकमत, मुंबई. आपल्याही परिसरात शासनानं तयार केलेली कोविड केअर सेंटर आणि ही लसीकरण केंद्रसुद्धा उत्तम असतील. आपण तिथे जाऊन जरूर लसीकरण करावं. लसीकरण करायला आपण शेवटच्या टप्प्यात असाल तर तोपर्यंत मास्क बांधला पाहिजे, हात वारंवार धुतले पाहिजेत आणि अंतराच्या नियमाचं पालनसुद्धा जरूर केलं पाहिजे, तरच कोरोनावर आपण मात देऊ शकतो. आज इथे थांबूयात. पाहत रहा News18 लोकमत.